तालुक्यातील गडमुरशिंगी या ठिकाणी कोविड-19 नियंत्रण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी 6 पथकांद्वारे गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येते आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येते आहे। गडमुरशिंगीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमान 6 पथकांद्वारे घरोघरी कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येते आहे। प्रत्येक व्यक्तीचं ऑक्सिजनचं प्रमाण आणि थर्मल गणने तापमान तपासण्यात येत आहे। सर्दी, खोकला, ताप, दमा, अस्थमा, अचानक लागलेली धाप आदींसह निलसारीचे रुग्णही शोधले जात आहेत। संबंधितांवर तपासणीअंती उपचार करण्यात येतात। कोरोनामुक्त गडमुरशिंगीसाठी पथकातील सदस्यांकडून योगदान दिले जाते। पथक क्रमांक 2 माध्यमातून प्रवीण सुकुमार पाटील आणि बाळू काळे यांच्या दातृत्वातून वाघुडे वसाहतीत मास्क वाटप करण्यात आलेत। माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सकटे, गडमुरशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिजवाना मुल्ला, आरोग्य सहाय्यक नंदकुमार लोहार, आरोग्य सेविका संध्या महाजन, ग्रामपंचायत कर्मचारी गीतेश डकरे, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका नंदा गवळी, आशा स्वयंसेविका तेजस्विनी शिंदे यांनी घरोघरी भेटी देऊन कोरोनामुक्त गडमुरशिंगीसाठी प्रयत्न केलेत। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।